अशाच प्रकारचे कृषी शैक्षणिक व शेतीविषयक व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत ॲग्रिकल्चर प्रोग्राम 2021-20 जे काही कृषी डिप्लोमा प्रोग्राम आहेत, म्हणजेच माळी प्रमाणपत्र अभ्यासक्रम असेल, त्यानंतर BSc ॲग्रिकल्चर करण्यासाठी 3 डिप्लोमा प्रोग्राम असतील, BSc हॉर्टिकल्चर करण्यासाठी 3 डिप्लोमा प्रोग्राम असतील, कृषी अधिष्ठान असेल, या सर्व डिप्लोमा प्रोग्राम्सची मेरिट लिस्ट आणि कॉलेज लोकेशन लिस्ट, म्हणजे तुम्हाला कोणतं कॉलेज भेटलं आहे हे विद्यापीठाने यादी टाकलेली आहे. ती यादी कशी चेक करायची, तुम्हाला कोणतं कॉलेज भेटलं आहे हे कसं चेक करायचं, हे आता आपण बघणार आहोत. यासाठी सर्वप्रथम तुम्हाला गुगल क्रोमवर ycmou.ac.in असं सर्च करायचं आहे. हे सर्च केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी ॲडमिशन ही टॅब दिसेल. या ठिकाणी ही ॲडमिशन टॅब आहे. या ॲडमिशन टॅबवर तुम्हाला तिथं क्लिक करायचं आहे. या ॲडमिशन टॅबवर क्लिक केल्यानंतर येथे ॲकॅडमिक इयर 2021-22 इथे लिंक दिली आहे, त्या लिंकवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन ॲडमिशन ॲग्रिकल्चर प्रोग्राम 2021-22 अशी लिंक दिसेल, अशी टॅब दिसेल, त्या टॅबवर तुम्हाला तिथं क्लिक करायचं आहे. त्या टॅबवर क्लिक केल्यानंतर बघा, इथे डाव्या बाजूला जनरल मेरिट लिस्ट आहे, डिप्लोमा कोर्सेस आणि राऊंड 1 ॲलोकेशन लिस्ट आहे, म्हणजे एक पहिल्या राऊंडमध्ये कोणकोणत्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन भेटलं आहे हे दिलं आहे. यामध्ये बघूयात आपण. जनरल मेरिट लिस्टवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या प्रोग्रामची, म्हणजेच माळी प्रमाण प्रशिक्षण प्रमाणपत्र, कृषी अधिष्ठान अभ्यासक्रम, भाजीपाला उत्पादन पदविका, उद्यानविद्या पदविका, फळबागा उत्पादन पदविका, त्यानंतर फुलशेती व प्रांगण उद्यान पदविका, कृषी पत्रकारिता पदविका आणि कृषी व्यवस्थापन पदविका, या सर्व पदविका अभ्यासक्रमाची मेरिट लिस्ट ही अपलोड केलेली आहे. आणि यानंतर तुम्हाला तुमचा नंबर कोणत्या कॉलेजला लागला आहे हे पाहण्यासाठी तुम्हाला राऊंड 1 ॲलोकेशन लिस्टवर क्लिक करायचं आहे. आता या राऊंड 1 ॲलोकेशन लिस्टवर क्लिक केल्यानंतर बघूया तुम्हाला तुमचा नंबर कोणत्या कॉलेजला लागला आहे हा कसा पाहायचा. यामध्ये बघा, जर तुमचा ॲप्लिकेशन नंबर तुमच्याकडे असेल तर तुम्ही ॲप्लिकेशन नंबर टाकून सर्च करू शकता, किंवा ॲप्लिकेशन नंबर नसेल तर तुम्ही येथे राऊंड 1 या ठिकाणी तुमचं कॉलेज सिलेक्ट करायचं आहे आणि तुम्ही कोणत्या कोर्सला फॉर्म भरला आहे ते सिलेक्ट करायचं आहे. समजा आपलं कॉलेज आहे कृषी विज्ञान केंद्र कोसबाड हिल पालघर, या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि सिलेक्ट कोर्स. आपण कृषी पत्रकारिता यासाठी अप्लाय केलं आहे. यानंतर आपला काही सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणची, त्या कॉलेजची मेरिट लिस्ट ही लागलेली दिसेल. अशा प्रकारे इथं मेरिट लिस्ट ही या कॉलेजची लागलेली आहे, कृषी पत्रकारिता या पदविका या प्रोग्रामसाठी. यानंतर तुम्हाला 2 ते 5 सप्टेंबर दरम्यानच तिथं त्या कॉलेजवर जाऊन प्रवेश हा घ्यायचा आहे. त्यानंतर दुसरी गुणवत्ता यादी ही लागू होणार आहे.